चाळीसगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दोन गजरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी हा अर्ज दाखल करण्यात आलाय पक्षाने टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करून निवडून येऊ असा विश्वास देशमुख यांनी यावेळेस व्यक्त केलाय तसेच पक्षश्रेष्ठी शरद पवार व जनतेचे आभार देखील यांनी यावेळेस मानले आहे राजीव देशमुख यांची भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण वंचितचे राठोड अपक्ष उमेदवार डॉक्टर विनोद कोतकर यांच्याशी लढत आहे म्हणूनच ही निवडणूक आता या मतदारसंघासाठी चुरशीची ठरणार आहे राजीव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार होते राजीव देशमुख हे चाळीसगाव मधील मोठं नेतृत्व मानलं जात त्यामुळे यंदा नेमकी लढत कशी असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल